ओके तर चला तर आपण सुरुवात करूया आजच्या सेशनला. काल आपण पहिला स्टॉक बघितला होता एबीएफआरएल, शॉर्ट सेलिंगची अपॉर्च्युनिटी होती. मी आज एक्सेल मध्ये पॅटर्न्सची जी रो आहे ती पण रोज हाईड राहते, ती अनहाईड करून ठेवली जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी येईल. तर एबीएफआरएल आपण बघितला होता सेलिंग अपॉर्च्युनिटी मध्ये, अप ट्रेंड बिअरिश आरामी, तिथे मुवमेंट होती. एंट्री प्राइस होती आपली 224 रुपये, स्टॉप लॉस होता 227 चा. सुरुवातीला जर का नोटीस केला तर साधारणपणे स्टार्टिंगला बरीच मुवमेंट, 2-1 तास खूप स्लो होती. तर त्या हिशोबाने जे पॉइंट्स आहेत ते थोडेसे आज कमी भेटलेले आहेत मला, पण ओव्हरऑल आपण जे स्टॉक काढलेले आहेत त्याच्यातले स्टॉकने परफॉर्म चांगलं केलेला आहे. मला एक कुठलाही असेल हिट न करता पॉझिटिव्ह मध्ये त्यांनी ट्रॅव्हल केलेला आहे. तर पहिला जो आहे त्याच्यामध्ये मी एक्झिट केला 222 ला, माझ्या 10 क्वांटिटी होत्या. प्रॉफिट जो आहे माझा तो 10 रुपये झालेला आहे, इथे तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉट मध्ये 10 रुपीजचा प्रॉफिट आहे. त्याच्यानंतर पुढचा जो स्टॉक होता तो होता वेल कॉर्पोरेशन. तर त्याच्यामध्ये सुद्धा अपट्रेंड मध्ये बिअरिश पिअर्सिंग पॅटर्न फॉर्म झालेला होता, शॉर्ट सेलिंगची तिथे आपल्याला अपॉर्च्युनिटी होती. 219 रुपीजला आपल्याला करायचं होतं याला शॉर्ट सेल, आणि 3-3.5 रुपयाच्या स्टॉप लॉसच्या हिशोबाने स्टॉप लॉस होता आपला 223 रुपयाचा, तुम्ही इथे बघू शकतात. आणि मी याच्यामध्ये सुद्धा 215 ला एक्झिट केलेला आहे 10 रुपीजचा प्रॉफिट घेऊन. तुम्ही जर का बघितलं तर लक्षात येऊन जाईल तुम्हाला 9-10 ओव्हरऑल. आणि प्लस त्याच्यामध्ये जर का लक्ष बघितलं तुम्ही तर, सॉरी माझ्या एक्सेल मध्ये थोडेसे कॅल्क्युलेशन चुकले आहेत पॉइंट्स. आजचा लो जो आहे तो त्याने दिलेला आहे 214 रुपयाचा, माझा एक्झिट होता त्याच्यामध्ये 215 च्या रेंज मध्ये, इथे प्रॉफिट तुम्ही बघू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टॉक आहे LIC हाउसिंग फायनान्स. तर याच्यामध्ये सुद्धा 300 बाईंग मध्ये आपल्याला याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी होती. डाऊन ट्रेंड होता, बुलिश एंगलफिंग पॅटर्न तिथे तयार झालेला होता. 332.2 ला आपल्याला याला करायचं होतं शॉर्ट सेल. 324 रुपीजचा आपला होता स्टॉप लॉस. तर 334.3 चा आहे माझा एक्झिट. आणि पॉइंट अर्निंग तुम्ही इथे बघू शकतात, थोडासा पैशांचा फरक आहे. जसं की आपल्या सेशन मध्ये आपण शिकलो की एक्झिट कुठेही केला तरी प्रॉफिट अमाऊंट लॉस अमाऊंट हे कधीच एक्झॅक्ट सेम नसते, तर एक्झॅक्टली तेच झालेलं आहे इथे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ज्युबिलंट फूड. आता याच्यामध्ये नो एंट्री इथे मार्क केलेला आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये एंट्री नाही भेटलेली आपल्याला, त्याच्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचा ट्रेड नाही करता आला आपल्या. इंडिया मार्टला पण मी नो एंट्री मध्ये मार्क केलेला आहे, बट इंडिया मार्ट जर का तुम्ही चार्टचा स्टडी केला तर तुमच्या सर्वांच्या लक्षात येऊन जाईल की इंडिया मार्टने एंट्री जी दिली आहे ती 2 नंतर दिलेली आहे. पण जनरली जर का सर्वांची कन्सेप्ट क्लिअर असेल तर माहिती असेल की आपण एवढं लेट मार्केट एंट्री देईपर्यंत वेट करत नाही. आपली एंट्री लेवल जी आहे ती हार्डली असते, मॅक्स टू मॅक्स आपण 11, 11:30, 12 पर्यंत वेट करू शकतो. त्याच्यानंतरून आपण एंट्रीसाठी वेट नाही करू शकत, स्पेशली इक्विटी मध्ये. आणि बजाज ऑटो, बजाज ऑटोने सुद्धा एंट्री नाही दिलेली आहे याच्यामध्ये. चला तर ही होती आपली कालची समरी, आता आपण वळूयात पुढच्या आजच्या.
आता आवाज येईल सर्वांना? आवाज येतोय? साउंड क्लिअर? कॅमेरा ऑफ करा प्लीज. ओके ग्रेट. तर एसीसी बघतोय आपण उद्या. सर्वांनी सांगायचं आहे कुठली अपॉर्च्युनिटी आहे आणि कुठला पॅटर्न इथे फॉर्म झालेला आहे. डेली सारखं इंटरॅक्शन करत करत आपण आपले सेशन घेणार आहोत. तर ट्रेंड आणि पॅटर्न कुठला इथे फॉर्म झालेला आहे? ओके शॉर्ट सेलिंग, शॉर्ट सेलिंग, शॉर्ट सेलिंग. ओके एक्झॅक्टली बरोबर आहे. शॉर्ट सेलिंग साठी अपॉर्च्युनिटी आपण इथे बघतोय. पॅटर्न कुठला फॉर्म झाला इथे फॅमिली? जर का नोटीस केलं तर सगळ्यांना लक्षात येईल की अपट्रेंड आहे, शॉर्ट सेलिंगची अपॉर्च्युनिटी आहे, एंगलफिंग पॅटर्न इथे तयार झालेला आहे. एक्झॅक्टली राईट सतीश सर, एंगलफिंग पॅटर्न तयार झालेला आहे, बिअरिश एंगलफिंग. तर याला आपण कुठे एंट्री आणि स्टॉप लॉस कुठे असणार आहे याच्यामध्ये शॉर्ट सेलिंग किती रुपीजला करणार आपण? शॉर्ट सेलिंग बघा, तुम्हाला विंडो वरती डेटा दिसेल. शॉर्ट सेलिंग कुठे करणार याला? 1765. एक्झॅक्टली 1765 राईट आन्सर आहे. पॉइंट्स नोट डाऊन करून घ्या. 1765 रुपयाला आपण एसीसी ला शॉर्ट सेल करणार आहोत. 1765 शॉर्ट सेल, 1765. आणि स्टॉप लॉस काय असणार आहे याचा? स्टॉप लॉस सांगा मला. मी तुम्हाला कर्सर वरती शो करते म्हणजे तुम्हाला सांगता येईल. आता सांगा स्टॉप लॉस काय असेल याचा? सतीश सर आपण शॉर्ट सेलिंगला बघतोय तर आपला स्टॉप लॉस जो आहे तो वरती असेल, खाली नाही. क्लिअर आहे? 1788, 1787 इज द राईट आन्सर. एक्झॅक्टली स्टॉप लॉस जो आहे आपला तो असणार आहे. एसएलचे पॉइंट नोट डाऊन करून घ्या सर्वांनी. शॉर्ट सेल करणार आहोत आपण याला 1765 ला आणि स्टॉप लॉस असणार आहे याचा 1787 रुपये. एसीसी क्लिअर आहे? वळूयात पुढच्या स्टॉक कडे आपण आता. वीकली टाइम फ्रेम वरती पण एसीसी बघू शकता तुम्ही. जर का तुमच्या लक्षात येऊन जाईल की तो डॉट लेवलच्या वरती ट्रॅव्हल करतोय, आज सुद्धा त्याने वरती क्लोजिंग दिलेली आहे, तिथे रेजिस्ट करतोय तो. जर का सपोर्ट त्याने तोडला, डाऊन साइडला ट्रॅव्हल केला, तर खूप चांगली पॉइंटची अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला इथे. पुढचा स्टॉक आहे कॅम्प्स. परफेक्ट ट्रेंड, परफेक्ट पॅटर्न. कुठला ट्रेंड आहे आणि कुठला पॅटर्न आहे सांगा सर्वांनी. ट्रेंड आणि पॅटर्न. डाऊन ट्रेंड आहे. ओके सॉरी, डाऊन ट्रेंड पॅटर्न आहे एंगलफिंग. एक्झॅक्टली डाऊन ट्रेंड बघू शकता तिथे. डाऊन ट्रेंड फॉर्म झालेला आहे. कॅन्डलचा परफॉर्मन्स पण जर का बघितला तो खूप चांगला. ट्रॅव्हलिंग मध्ये या कॅन्डल फॉर्म झालेल्या आहेत. अपॉर्च्युनिटी इथे आपल्याला बाईंगची करायची. एंट्री आणि स्टॉप लॉस शॉर्ट सेल. शॉर्ट सेल कितीला करणार आपण याला? शॉर्ट सेल कितीला करणार? व्हॅल्यू सांगायची. शॉर्ट सेल कितीला करणार आपण?
एवढे सर्व लोक आहोत, आपण आन्सर करा. आन्सर चुकलं तरी चालेल. 2302. ओके, बाय कितीला करणार आपण याला? सॉरी, बाइंग एंट्री, बाइंग एंट्री, सॉरी. थोडासा खोकला आला पाणी पिण्याच्या ह्याच्यामध्ये, माझ्याकडचं ऑब्झर्वेशन चुकलं. डाऊन ट्रेंड आहे, बाइंग साठी अपॉर्च्युनिटी आहे. एक्झॅक्टली राईट आन्सर चंद्रकांत सर. 2142 ला आपण याला करणार आहोत बाय. 2145 ला आपण याला करू बाय. राईट, स्टॉप लॉस काय असेल याचा? आपला स्टॉप लॉस काय असेल सांगा. नेहमी सारखं कर्सर नेऊन शो करते मी तुम्हाला स्टॉप लॉस करता. इथे बघा, स्टॉप लॉस विजिबल होतोय सर्वांना. काय स्टॉप लॉस असेल याचा? कॅन्डलचा लो, बाइंग अपॉर्च्युनिटी आहे. कॅन्डलचा लो किती आहे इथे? चार्ट विंडो वरती बघितला तर लो इज 2100. सेम कॅन्डलचा लो, सेम कॅन्डलचा लो कन्सिडर करतो आपण याच्यामध्ये. 2100 एक्झॅक्टली राईट. तर आपला स्टॉप लॉस असणार आहे 2100. 2100 क्लिअर आहे? कॅम्प्स क्लिअर आहे सर्वांना? वळायचं पुढच्या स्टॉक कडे. पुढचा स्टॉक आहे ग्रासिम. अगेन पॅटर्न अँड अपॉर्च्युनिटी, याला वीकली टाइम फ्रेम वरती सुद्धा ग्रासिमला बघू शकतो आपण लाईन चार्ट वरती. लाईन चार्ट दिसतोय सर्वांना? कुठली अपॉर्च्युनिटी दिसते लाईन चार्ट वरून सांगा. अपट्रेंड आहे, बिअरिश पिअर्सिंग राईट. आपल्याला लाईन चार्ट थ्रू पण कन्फर्मेशन भेटतंय सेलिंगचं. तर याची एंट्री असणार आहे, पॉइंट पहिले नोट डाऊन करून देते मी. अपट्रेंड शॉर्ट सेलिंगची अपॉर्च्युनिटी, पिअर्सिंग पॅटर्न फॉर्म झालेला आहे. आपण याला शॉर्ट सेल करणार आहोत 1706 ला, आणि स्टॉप लॉस असणार आहे आपला 1728 चा. प्रिव्हियस कॅन्डलचा हाय, सेम कॅन्डलचा लो. शॉर्ट सेलिंग करणार आहोत 1706 रुपयाला, आणि स्टॉप लॉस असणार आहे आपला 1728 रुपयाचा. ग्रासिम क्लिअर आहे सर्वांना? ग्रासिम क्लिअर. पुढच्या स्टॉक कडे वळूयात आता. पुढचा स्टॉक आहे इंडिया केम. छोटा स्टॉक आहे, प्रॉपरली छोटासा परफेक्ट असा इथे ट्रेंड पण आहे, तुम्ही बघू शकता. दिसतोय? तर आन्सर करा कुठला ट्रेंड आणि कुठली अपॉर्च्युनिटी इथे दिसतोय.
एक्झॅक्टली. अप ट्रेंड आहे अगेन. इथे सुद्धा पियर्सिंग पॅटर्न, बिअरिश पियर्सिंग. इथे एक्झॅक्टली राईट आन्सर, बिअरिश पियर्सिंग पॅटर्न इथे फॉर्म झालेला आहे. शॉर्ट सेलिंगची अपॉर्च्युनिटी आपल्याला इथे दिसते, तर याला आपण शॉर्ट सेल करणार आहोत. नोट करून घ्याल, याला शॉर्ट सेल करणार आहोत आपण 188. छोटा स्टॉक आहे, मस्त. त्याच्यात सगळ्यांनी ट्रेड कराल, जास्त नंबर ऑफ क्वांटिटी मध्ये केलं तरी चालेल. 188 चे असणार आहे आपला शॉर्ट सेलिंग एंट्री, आणि स्टॉप लॉस असणार आहे आपला 192 चा. शॉर्ट सेल आणि स्टॉप लॉस मार्क केले इंडिया गेम मध्ये. पुढच्या स्टॉक कडे वळूयात आपण. पुढचा स्टॉक जो आहे तो आपण बघू ट्रेडिंग व्ह्यू वरती, कारण की MT4 वरती याचे जे इंटरवल आहे, जे ट्रॅव्हल्स आहेत, मी चार्ट एकदा दाखवून देते तुम्हाला. त्याच्यातून तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल की डिफरंट डिफरंट दिसतात. फॉर एक्झाम्पल इथे जर का बघितलं तर रेड कॅन्डलचा ट्रॅव्हल आपल्याला प्रिव्हियस ग्रीन कॅन्डलच्या थोडासा वरती दिसतोय. व्हिजिबल होतोय सर्वांना MT4 वरती ITCचा चार्ट. अशा केस मध्ये तुम्ही क्रॉस चेक सुद्धा करू शकतात. यस, आता आपण बघूया ट्रेडिंग व्ह्यू मध्ये. आता इथे मला सांगा, हा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे, डे टाइम फ्रेम वरती आपण बघतोय. जर का इथे तुम्ही याला बघितलं, याचे हाय लो ओपन क्लोजेस जर का चेक केला, तर इथे कुठली अपॉर्च्युनिटी दिसते आपल्याला, कुठला पॅटर्न फॉर्म झालेला दिसतोय. अप ट्रेंड आहे, इथे आपल्याला पॅटर्न फॉर्म झालेला दिसतोय बियरी शरामी. याला शॉर्ट सेलिंग साठी आपण बघणार आहोत. शॉर्ट सेलिंग, एक्झॅक्टली राईट आन्सर. शॉर्ट सेलिंग साठी आपण याला बघणार आहोत. याचे पॉइंट असणार आहे, त्याला एंट्री करू आपण. शॉर्ट सेल करणार आहोत 397 ला. आजच्या दिवसातला आयटीसी हा शेवटचा स्टॉक आहे. त्याच्यानंतर तुमचा जसा डेली बेसिस वरती मला सगळे त्यांचा स्टडी शेअर करतात, आणि त्याच्यामध्ये आज खूप साऱ्या जणांनी ट्रेड पण केलेले आणि खूप चांगले प्रॉफिट्स पण अर्न केले, त्यांच्यासाठी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन. मी सुद्धा रिझल्ट फक्त शो तुम्हाला फक्त सेशन्स न घेता त्याचे रिझल्ट पण दाखवते की मी पण अर्निंग करते याच्यावरती छोट्या छोट्या क्वांटिटी वरती. तर तुम्ही पण याच्यामध्ये मेजर क्वांटिटी घेऊन ट्रेड करून डेली बेसिस वरती प्रॉफिट कमवू शकता. जर का तुम्ही मागच्या आपल्या वॉचलिस्टचे रिझल्ट चेक केले, तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की एकतर आपल्याला स्टॉकने एंट्री दिलेलीच नाहीये, एकतर आपण प्रॉफिट मध्ये एक्झिट केलेलं आहे. ओव्हरऑल एवढ्या दिवसांपासून फक्त एकदा आपला SL हिट झालेला आहे, आणि एकदा SL हिट न झाल्यामुळे आपण मायनस मध्ये एक्झिट केलेला आहे. तर अॅक्युरेसी AAA ची जर का तुम्ही बघितली, तर इट्स मोर दॅन 90%. याच्यावरती सगळ्यांनी प्रॅक्टिस आणि ट्रेड करायचं आहे. पेपर ट्रेडही तुम्ही करू शकता, पेपर ट्रेडचे रिझल्ट तुम्हाला शेअर करायचे. याचा स्टॉप लॉस असणार आहे आपला 402. तर आयटीसी मध्ये प्रॉपरली एंट्री करायची आहे, जसं की तुम्ही बघितलं MT4 मध्ये आणि ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्ट मध्ये, दोन्ही मध्ये थोडासा काही पैशांचा फरक दिसतो आहे आपल्याला दोन्ही कॅन्डल्स मध्ये. तर त्याची क्लॅरिटी घेऊन प्रॉपरली जी व्हॅल्यू निघलेली आहे आपली, त्याच्यामध्येच आपल्याला उद्याच्या मार्केटमध्ये याला ट्रेड करायचे. तर इथे आपले जे ऍज पर ट्रिपल एक स्टॉक आपण काढून ठेवलेले होते, त्यांचा पॅकअप झालाय. आता तुमचा स्टडी सांगा की कुठला स्टॉक आपण बघू शकतो, तुमचे सजेशन्स फॅमिली. तुमचे सजेशन्स किंवा कुठला चार्ट बघायचा आहे ते तुम्ही ड्रॉप करू शकतात. अदरवाइज आपलं सेशन इथे आज संपलंय. ओके, कृणाल सर बोलतायत पॉवर ग्रीड. ओके, पॉवर ग्रीड बघूयात आपण.
जसं की तुम्ही रोज बघितला, प्रत्येक फॅमिली मेंबरच्या सजेशन मधून आपल्याला एक एक्स्ट्रा ऍडव्हान्स मध्ये देखील स्टॉक भेटतो. तर पॉवर ग्रीड बघूया आपण. पॉवर ग्रीड तोपर्यंत अनालिसिस सांगा सर. पॉवर ग्रीड मध्ये का अनालिसिस बघून तुम्ही आज सांगितलंय ते क्लिअर करा आम्हाला सर्वांना. तर तीन स्टॉक आहेत आपण आजच्यासाठी पॉवर ग्रीड. ओके, पॉवर ग्रीड बघतो आपण आता. शॉर्ट सेलिंग मध्ये हा चांगला ट्रॅव्हल करू शकतो जर का वीकली टाइम फ्रेम वरती बघितलं तर. एक इन्व्हर्टेड हॅमर सुद्धा आपल्याला दिसतो याच्यामध्ये, जो ऍडव्हान्स पॅटर्न मी सेशन मध्ये शिकवला होता आपल्या, की तुम्ही याला इन्व्हर्टेड पॅटर्न म्हणून पण रिकॉग्नाइज करू शकतात. ऍडव्हान्स पॅटर्न पैकी हा एक आहे. डे टाइम फ्रेम वरती जर का बघितला तर एक छोटासा ट्रेंड आहे. स्टॉकच्या कॉस्टिंगच्या हिशोबाने हा छोटा खास होणं पण परफेक्ट आहे. व्हेरी नाईस सर. तर चला याची सांगा एंट्री पॉइंट आपण नोट करून घेऊया. एंट्री आणि स्टॉप लॉस. अपट्रेंड आहे, शॉर्ट सेलिंगची अपॉर्च्युनिटी आहे, एंगलफिंग पॅटर्न इथे तयार झालेला आहे. एंट्री कितीला करणार आहोत आपण याला? शॉर्ट सेल कितीला करणार आहोत आणि स्टॉप लॉस किती असणार आहे? चंद्रकांत सर बोलताय 230.90. ओके, अजून तोपर्यंत आपण लेवल चेक करूया त्याच्या. तुम्हाला इझी करून देते मी, स्क्रीन वरती दिसत आहे. आता सांगा एंट्री किती असणार आहे याची? क्लोज. एक्झॅक्टली सेम कॅन्डलचा क्लोज 230.90 ला आपण याला करणार आहोत शॉर्ट सेल. 230.90. आणि स्टॉप लॉस काय असणार आहे आपला याचा? स्टॉप लॉस काय असेल असं सांगा. स्टॉप लॉस असणार आहे आपला याचा 237. 230.90 ची शॉर्ट सेलिंगला एंट्री आणि स्टॉप लॉस असणार आहे 237 रुपयाचा. पॉवर ग्रीड क्लिअर आहे. वळायचं पुढच्या स्टॉक कडे. तर पुढचा स्टॉक आहे इथे ब्रिटानिया. ब्रिटानिया रिकमेंड केला होता त्यांनी मला. सांगा इथे काय अनालिसिस आहे, कुठली अपॉर्च्युनिटी तुम्ही बघतायत? ब्रिटानिया पौर्णिमा मॅम, तर जर का मी चुकीची नसेल तर जसं पौर्णिमा मॅडमांचं अझम्पशन आहे की इथे अपट्रेंड आहे आणि पियर्सिंग पॅटर्न देखील फॉर्म झालेला आहे, तर मॅम कॅन्डल खूप चांगले इथे परफॉर्म करतायत मागच्या 2 दिवसापासून जर का आपण बघितलं तर. पण ऍज पर जर का तुम्ही याची रेंज बघितली, स्टॉकची रेंज, तर तुम्हाला दिसेल की हा ट्रेंड जो आहे याला ट्रेड करण्यासाठी तेवढा स्ट्रॉंग नाही आहे. दोनच कॅन्डलचा ट्रेंड इथे तयार झालेला आहे. इथे मार्केट क्लोज असेल हा एक आणि हा दोन. हा दोनच कॅन्डलच्या ट्रेंड वरती आपण या स्टॉक मध्ये शॉर्ट सेलिंगचा डिसिजन घेणं चुकीचं असू शकतं. क्लिअर होत आहे सर्वांना?
तर याला पेपर ट्रेड म्हणून तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकतात मॅम, पण याच्यामध्ये इंट्राडे करण्यासाठी प्रॉपर ट्रेंड नाही आहे, त्याच्यामुळे आपण याला शॉर्ट सेल नाही करणार आहेत. क्लिअर आहे? ब्रिटानियाच्या मागचे अनालिसिस क्लिअर आहे सर्वांना? ओके, वळूयात आजच्या पुढच्या स्टॉक कडे, टीव्हीएस मोटर्स. टीव्हीएस मोटर्स मध्ये सुद्धा वीकली टाइम फ्रेम वरती बघूयात आपण, याला क्लोज खाली दिलेला आहे, डे टाइम फ्रेम वरती पण खालीच आहे. ओके, ज्याला कन्सिडर करू शकतो आपण, पण जर का कालचा परफॉर्मन्स बघितला तर थोडेसे चान्सेस कमी वाटत आहे त्याचे, तरी पण याला आपण ऑब्झर्वेशन म्हणून डेफिनेटली ठेवू शकतो. एंगलफिंग पॅटर्न अपॉर्च्युनिटी बघितलेली आहे इथे अप ट्रेंड मध्ये, बिअरिश एंगलफिंग मध्ये व्हेरी गुड, पण याला जसं की तुम्ही या कॅन्डलचा परफॉर्मन्स बघितला, वीक पण थोडीशी वरती गेलेली आहे त्याची, पण तो तेवढा स्ट्रॉंग नाहीये. जर का तुम्ही बघितलं तर लक्षात येऊन जाईल, त्याला ऑब्झर्वेशन साठी ठेवू शकतो. पेपर ट्रेड याच्यामध्ये डेफिनेटली करून याचा एक्झॅक्टली हा वर्कआउट कसा करतो त्याचा अनालिसिस करू शकतो आपण. वेल गोईंग, वेल गोईंग. तर चला इथेच आपण आजच्या सेशनला पॅकअप करूया. जसं मी रोज सांगते, तुम्ही पण स्टडी करा, प्रत्येकाने ऍटलीस्ट मला एक तरी स्टॉक शेअर करा. आजची वॉचलिस्ट थोड्याच वेळात ग्रुप वरती येऊन जाईल. कोणालाही टेक्निकल कन्सेप्ट रिगार्डिंग काहीही हेल्प लागत असेल, जे सेशन आपण अटेंड करतोय त्याच्यामध्ये तुम्ही आन्सर करत नाहीये पण तुमचे पर्सनली आन्सर चुकत असतील, तर टीमला कनेक्ट करा, त्याच्यावरती क्लॅरिटी घ्या. हॅपी लर्निंग, हॅपी अर्निंग. थँक्यू सो मच एव्हरी वन. गुड नाईट.